केंद्र शासनाने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ परभणीत भारतीय संस्कृती रक्षा मंचच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची अभिनंदन रॅली काढण्यात आली. या रॅलीत परभणीकर नागरिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भारतीय संस्कृती रक्षा मंचच्या वतीने परभणी शहरातील शनिवार बाजार ते अष्टभुजा चौक अशी अभिनंदन रॅली काढली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय अत्यंत योग्य असून काळ्या पैशाविरोधात हे मोठे पाऊल असल्याने या निर्णयाच्या स्वागतासाठी मंचने ही रॅली काढली असल्याचं यावेळी सांगण्यात आले. तर या रॅलीलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटबंदीवरचा या बाल बजरंग परभणी भारतीय संस्कृती रक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनंदन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटबंदीचं अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आणि आपल्या सर्वसामान्य माणसांना त्याचा काय परिणाम होणार याची एक जनजागृती या रॅलीच्या माध्यमातून आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना अभिनंदन करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि 1000च्या नोटा नरेंद्र मोदी साहेबांनी बंद केल्या, त्यामुळे भारतातील जे काळा पैसा होता आणि जे डुप्लिकेट करन्सी होती याला आळा बसेल यासाठी आम्ही भारतीय संस्कृती रक्षा मंच आणि बाल बजरंग यांच्यातर्फे एक अभिनंदन रॅली मोदी साहेबांचं अभिनंदन काढण्यासाठी रॅली काढली होती. त्याच्यात विद्यार्थी पालक आणि व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो अतिउत्कृष्ट आहे आणि त्याला सहकार्य करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे. नक्कीच आमचं भावी आयुष्य संपुष्ट आणि खूप चांगलं होईल यासाठी हे प्रयत्न नरेंद्र मोदींचे जे काय आहेत ते आम्हाला आनंद येत आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशिवाय सहकार्य. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतला आहे नोटाबंदीचा तो सर्व आम्हाला सगळ्यांना आनंदित करणार आहे आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा या देशाचा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्यांनी हे जे पुढचं पाऊल उचलले खूप चांगलं आहे आणि आम्हा सगळ्यांचे त्यांना खूप सपोर्ट आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो काही निर्णय घेतला हा खरोखरच उत्कृष्ट निर्णय आहे, कारण की आज समाजामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे या भ्रष्टाचाराला खरोखरच या निर्णयामुळं एक आळा बसन. संतोष वायकोस, परभणी लाईव्ह.com.